मधली ही आताची महत्वाची अपडेट. पुढच्या अपडेटसाठी माझा सहकारी सौरभ कडे जाऊयात. सौरभ धन्यवाद कविता. तर आताची सगळ्यात मोठी बातमी आहे महाराष्ट्राच्या राजकारणातून, ती म्हणजे यवतमाळ वाशिम आणि हिंगोली या लोकसभा मतदारसंघांबद्दलची. यवतमाळ वाशिम मधून भावनाताई गवळी यांचा पत्ता कट झालाय आणि राजश्री पाटील यांना आता तिथून उमेदवारी मिळते आहे महायुतीकडून. याबद्दल आणखी प्रतिक्रिया आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. शिवसेना नेते संजय शिरसाट आता आपल्यासोबत आहेत. संजय शिरसाट जी, असं काय घडलं की उमेदवाराची घोषणा करून सुद्धा हिंगोलीमध्ये तुम्हाला उमेदवार बदलावा लागला? उमेदवार बदलण्याचं कारण एक तर दोन, आता तुमच्या चॅनलच्या माध्यमातून जे काही मी पाहतोय की हेमंत पाटलांच्या मेसेजलाच तिकडनं तिकीट दिलेलं आहे आणि मग एकाच घरातले दोन जणांना तिकीट द्यावं का काय, असा एखादा पेच प्रसंग त्यांच्या समोर आला असावा आणि म्हणून त्यांनी एकीकडे राजश्रीराय पाटील यांना दिली उमेदवार दिली आणि दुसरीकडे एक उमेदवार बदलला. तर याचा अर्थ एका घरामध्ये दोन देऊ नये असं एखादं चित्र असावं. परंतु माझ्या माहितीप्रमाणे आतापर्यंत ही अधिकृत ही माहिती नाहीये. आणखीन त्याच्यावरचा निर्णय झाला असं मला माझ्या माहितीप्रमाणे तर नाही, परंतु जर झाला असेल तर त्यातही काही गैर झालेलं नाहीये. म्हणून आता तुमच्या जे काही चर्चा होत असतात, भाजप कार्यकर्त्यांचा विरोध होता म्हणून ते उमेदवार बदलले असं नसतं. प्रत्येक कोणताही मतदारसंघ घ्या, त्या मतदारसंघामध्ये एका उमेदवाराच्या विरोधात दुसरे लोक असतात, पक्षातले असतात, हो पक्षातले लोक सुद्धा विरोधात असतात, याचा अर्थ असा नाही. परंतु एका स्टेजला गेल्यानंतर हा विरोध मावळत असतो आणि सर्वजण मिळून ते महायुतीचं काम करत असतात. म्हणून याला इतकं अदरवाईज घेण्यासारखं नाही किंवा अत्यंत काहीतरी भयानक काही घडलं. पण मुद्दा संजय शिरसाट जी, एखादा उमेदवार हा निश्चित होत असताना आणि विशेषतः जेव्हा महायुतीमध्ये काही पक्ष आपल्यासोबत आहेत, तेव्हा बरीच खलबत, बऱ्याच चर्चा आणि बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चा केल्यानंतर एकमत झाल्यानंतर उमेदवार जाहीर केला जातो आणि तो उमेदवार जाहीर केल्यानंतर सुद्धा तो बदलावा लागणं ही एक प्रकारची राजकीय नामुष्कीच आहे. सो हा विसंवाद तर हे तुम्हाला मान्य आहे का की हे का घडलं मग असं? नाही, घडण्यामागचे काही राजकीय गणित असतील ना. प्रत्येक गोष्ट ही आपल्या मनासारखीच होईल असं आपण गृहित करून चालता येत नाही ना. एखाद्या मतदारसंघामध्ये पाच उमेदवार असेल तर एकाला मिळवतं चाराला मिळत नाही, म्हणजे काय चारही काही उमेदवार चांगले नसतात अशातला काही भाग नाहीये. नाही, हा प्रश्न मी याच्यासाठी विचारतोय शिरसाटजी, कारण हिंगोलीमधून हेमंत पाटील यांना कडवा विरोध आहे, भाजप कार्यकर्ते नाराज आहे आणि आपली नाराजी त्यांनी भाजप पक्षश्रेष्ठींकडे वारंवार व्यक्त केली होती. पण त्यानंतर सुद्धा हेमंत पाटील यांच्या नावाची घोषणा झाली, पण त्यानंतर आणखी एकदा आपला विरोध भाजप नेत्यांनी दर्शवला आणि त्यामुळे उमेदवार बदलावा लागला अशा चर्चा आहेत. जर आता ही बातमी तुमची जर खरी असेल तर हे हेमंत पाटलाला विचारूनच केलं असावं असं माझा ठाम विश्वास आहे. हेमंत पाटलाला न विचारता अशा उमेदवारी घोषित केली असं होऊ शकत नाही, कारण की शिंदे साहेब आहेत ते कार्यकर्त्याचं पहिलं मन जाणून घेऊन त्याचं मन परिवर्तन जर होत असेल त्यावेळेला ते निर्णय घेत असतात. म्हणून पूर्वीची पद्धत राहिली नाही. आता आम्ही दिलं ते खरं असं म्हणण्यापेक्षा उमेदवाराला विचारून हा बदल केला गेला असावा. म्हणून मला वाटतं जो हेमंत पाटील याबद्दल तुम्हाला आणखीन चांगल्या सविस्तरपणे बोलू शकतात. ठीक आहे, धन्यवाद संजय शिरसाटजी आपल्या या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल आणि माहितीबद्दल. तर आताची महत्वाची अपडेट आहे, हिंगोली आणि यवतमाळमध्ये शिवसेनेचे उमेदवार बदलण्यात आले आहेत. उमेदवार बदलावर संजय शिरसाट यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. एकाच कुटुंबातले दोन उमेदवार नको म्हणून हेमंत पाटलांची उमेदवार